आणि उज्ज्वल निकम हे पोहोचलेले आहेत मतदान केंद्रावर आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मतदानासाठी निघतायत उज्ज्वल निकम आणि त्याआधी त्यांचं औक्षण या ठिकाणी केलं जात आहे असं दिसतंय. दरम्यान उज्ज्वल निकम जे ज्येष्ठ वकील आहेत आणि ते यावेळेला महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. उत्तर मध्य मुंबईमधून इथं प्रचार जोरदार पाहायला मिळाला होता आणि आज उज्ज्वल निकम यांचंही भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे 50 मिनिटांपूर्वी आणि आता मतदान करण्यासाठी स्वतः उज्ज्वल निकम हे सुद्धा जाताना दिसत आहेत. त्याआधी त्यांचं औक्षण या ठिकाणी केलं जात आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय आणि यानंतर उज्ज्वल निकम हे मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. दरम्यान यावेळेला उज्ज्वल निकम यांची काय प्रतिक्रिया आहे ते बघावं लागेल. तर उज्ज्वल निकम जे पेशानं वकील आहेत, आतापर्यंत त्यांनी मोठमोठ्या केसेस लढलेल्या आहेत आणि यावेळेला ते पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. आज त्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. उत्सव असतो आणि या उत्सवात प्रत्येक नागरिकाने सहभाग होणं अपेक्षित आहे. लोकशाही सुदृढ व निरोगी असण्याकरता आज मुंबईकरांना लोकशाहीने बहाल केलेला मतदानाचा हक्क प्राप्त झाला असून तो आपण बजावला पाहिजे. आपण या देशाचे नागरिक, मुंबापुरीचा प्रत्येक नागरिक हा मतदानाचा हक्क त्यांनी बजावा अशी मी त्यांना आवाहन करतो, विनंती करतो. यावेळेस मुंबईकर अधिक मतदान करतील असं अपेक्षित आहे आणि कोणत्या विषयाला धरून मुंबईकर मतदान करत असतील? 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे अशी भीती वर्तवण्यात येत होती की मुंबईमधील मतदान टक्का कमी होईल, पण मला खात्री आहे की मुंबईचा मतदार हा अत्यंत जागृत आहे. आपल्या हक्काविषयी त्याला कल्पना आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी निश्चित मुंबईकर सर्वाधिक मतदानाचा हक्क बजावून एक उच्चांक मोडतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.